दीपावली धमाका ऑफर, दसरा धमाका, 31st धमाका, मानसून धमाका, बाय वन गेट वन फ्री, इस तरह के ऑफर्स आपने बहुत सुने होंगे। क्या आप जानते हैं इस तरह के ऑफर सिर्फ और सिर्फ फेस्टिवल में आते हैं? ये फ्री वाले ऑफर्स मार्केट में, सुपरमार्केट में और शॉपिंग मॉल में हमेशा मिलते रहते हैं, लेकिन आपको इन सब से परे उनसे भी ज़्यादा मात्रा में डिस्काउंट अगर कहीं मिलता है, ऐसी जगह आपको पता है क्या? अगर नहीं पता है तो ये वीडियो अंत तक देख लीजिएगा। ये वीडियो बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि यहाँ पर आपको साल भर में, पूरे साल भर में इस तरह की ऑफर मिलेगी और डिस्काउंट मिलता ही रहेगा। कहीं आप ये तो नहीं सोच रहे कि मैं यहाँ मार्केटिंग कर रहा हूँ? बिल्कुल नहीं, मैं मार्केटिंग नहीं कर रहा हूँ, बल्कि मैं ये वीडियो बनाने के पीछे का जो मकसद है, वो मकसद अगर आप इस वीडियो को पूरा देखते हैं तो पता चल ही जाएगा। भगवान ने हमें ज़िंदगी दी, हम अपनी ज़िंदगी को बेहतर बनाते हैं और हर किसी के साथ अच्छा बर्ताव करते हैं, अच्छा बनने की कोशिश करते हैं और हर किसी का अच्छा करने के लिए सोचते भी हैं और अच्छा करने की कोशिश भी करते हैं, लेकिन होता कितनों का अच्छा होता है, किन्हीं चुने लोगों का होता है। तो मान लीजिए एक ऐसा मार्केट है जहाँ पर हम जाते हैं, कुछ चीज़ें खरीदते हैं और वहाँ पर हम डिस्काउंट वगैरह मिलाकर अपना फ़ायदा कर लेते हैं, लेकिन किंतु परंतु बंधु, हमारे खरीदारी के वजह से अगर किसी के परिवार को लाभ मिलता हो तो इसी के बारे में जानकारी हासिल करते हैं। चलिए अब अंदर चलते हैं और मिलते हैं शाखा प्रमुख से, जिनसे मुलाकात करके हम सारी जिज्ञासा को पूरा करेंगे। नमस्कार सर, आम्ही बाहेरून बघितलं अर्ध सैनिक वगैरे जे मॉल आपण सुरू केलेलं आहे, त्या मॉलबद्दल जरा माहिती पाहिजे होती की हे मॉल नक्की चालतं कसं म्हणजे आता आपण मार्केटमध्ये सुपर बाजार बघितला आहे, मॉल बघितलं आहे, रिटेल दुकान बघितलं आहे, हे जे आलं आहे कन्सेप्ट हे अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रथमच आहे, तर त्यासाठी ह्याचा काय फायदा जनतेला आहे आणि सैनिक वगैरे जे आपण बघतो रिटायर आर्मी असतील, डिपार्टमेंटचे असतील, त्यांना काय फायदा होतो? नमस्कार, मी मेजर महादेव हेगडे, अक्कलकोट या अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी एक मोदी साहेबांकडून सेंट्रल गव्हर्नमेंटचा कन्सेप्ट आहे। पहिला आर्मी कॅन्टीन फक्त आर्मी लोकांना होता, परंतु हा आर्मी कॅन्टीन आता आम जनतेसाठी बाहेरपेक्षा ब्रँडेड सामान 5-35% डिस्काउंटप्रमाणे प्रत्येक नागरिकासाठी आहे। आणि यांचा उद्देश की जे आपले देशासाठी जे झटलेले आहेत सैनिक, त्यांच्या मुलांना किंवा त्या विधवांचे डॅमेज वगैरे झाले किंवा त्या लढाई करताना त्यांचं कोण परिवारासाठी हेल्प होण्यासाठी ह्या पैशातनं त्यांना मदत होतो आहे। आणि ह्या मदत होऊन एक कस्टमरला ब्रँडेड सामान रिजनेबल रेटमध्ये मिळतो आणि एक सैनिक परिवाराला मदत होऊन जातो। एवढंच बोलून मी प्रत्येकाला निवेदन हेच करतो की आपण सर्वजण या कॅन्टीनमध्ये यावा आणि प्रत्येक सामान डिस्काउंट रेटमध्ये ओरिजिनल घेऊन जावा। आपलं हे बघा मोनोग्राम आहे, हे असं टर्मरिक पावडर आहे, रेड चिली पावडर आहे, असं प्रत्येक आपलं कॅन्टीन ब्रँडचं भरपूर सामान आहे। आणि हे डाळी राशन वगैरे बाहेरपेक्षा 7-8 रुपयानं खूप डिस्काउंटेबल आहे। बाहेर जम म्हणजे बाहेरचे जे रेट त्या रेटपेक्षा आपल्या कॅन्टीन रेटमध्ये भरपूर बाजारभावापेक्षा भरपूर कमी आहे। आणि हे प्रत्येक आपल्या याच्यामध्ये आपल्याला कॅन्टीन ब्रँडचं मोनोग्राम असतं, तुम्ही काय घ्या, सर्फ घ्या या ब्रुश घ्या, याकडे हार्पिक हे आहे, लायझोल आहे, फिनॉल आहे, हार्पिक आहे, स्कूल बॅग आहेत ब्रँडेड ब्रँडेड आणि ट्रॅव्हल बॅग आहे। म्हणजे एकंदरीत हे प्रोडक्ट फक्त आपल्या या असं जे काही आपले जे लोकल भेटणार आहे आणि याच कॅन्टीनमध्ये भेटू शकतात, म्हणजे खास करून कंपनीशी असं एक करारच असल्या सर? नाही नाही, हे कॅन्टीन मधनंच येतं, आपलं दिल्लीहून पुणे हेडक्वार्टर, पुणे हेडक्वार्टर पासून ते इथे येणार। बरं, निर्मा वॉशिंग पावडर सर्व तुम्हाला भेटून जाईल, काय पाहिजे ते सर्व आपल्या दैनंदिन जीवनात जे लागत आहे ते सर्व आपल्या कॅन्टीन रेटमध्ये मिळून जाते। अर्थात आपण स्वतःसाठी तर जगूच, शिवाय इतरांसाठीही कामाला येऊ, असं हे एक प्रकारचं कन्सेप्ट आहे सुपर मार्केटचा। तर एकंदरीत घरगुती उपयोगासाठी जे जे काही गरजेचं आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, ते सगळे प्रोडक्ट आपल्याला इथं एका छताखाली मिळून जातील। सर, सुरुवात होऊन हे किती दिवस झाले? 19 तारखेला ओपनिंग केलं आहे या महिन्याच्या, म्हणजे 19 ऑगस्ट 15 ऑगस्टच्या नंतर 4 दिवसांनी ओपन झालं। आणि त्याचं कन्सेप्ट असा आहे की गव्हर्नमेंटने असं केलं आहे की आत्मनिर्भर याच्यामधून एक सैनिक परिवारला, एकतरी सैनिक परिवारसाठी जे
युद्धकालीन परिस्थितीमध्ये जसं म्हणजे काहीतरी फ्रॅक्चर झालं आहे किंवा त्यांच्या परिवाराला कोणाकोणाचं विधवा आहे मॅडम त्यांच्या परिवाराला त्यांच्या दैनंदिन जीवनातील शाळा शिकवणं किंवा सैनिक परिवाराच्या पूर्ण परिवारासाठी याचं जे बी अमाऊंट होतं ते गव्हर्नमेंट त्यांच्या मदतीसाठी होतं. मग याच्यातनं जे आम जनता आहे आम जनता ब्रँडेड सामान घेऊन त्यांना एकतरी ब्रँडेड कमी रेटमध्ये मिळतं आणि त्यांनी एक सैनिकला मदत असं त्यांचं करणं जो फायदा येईल त्यातून काही त्या अर्धसैनिक रिटायरमेंट आहेत जे अपंग झालेले आहेत असे जे आहेत ज्यांची मुलं आहेत आणि ती त्यांचे शैलीय शिक्षण असेल त्यांचे घरगुती म्हणजे जे काय पेन्शन वगैरे असेल याला हातभार लावण्यासाठी हा त्याच्या मागचा हेतू आहे. खूप छान हेतू आहे गव्हर्नमेंटचा पण आणि कॅन्टीन ही खूप चांगला आहे. सर्वांना कळकळीची विनंती हेच करणार आहे सर्वजण यावा एक सैनिकाला सहकार्य करावं आणि सैनिकाच्या परिवाराला मदत करावं आणि कम रेटमध्ये ब्रँडेड सामान घेऊन जावं म्हणजे खरेदी होईल आणि सैनिकासाठी आपला हातभार पडेल. बिलकुल धन्यवाद. चला तर मग दिवाळी गोड करूया आपलीही आणि आपल्या देशासाठी लढलेल्या शूरवीरांचीही. सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.